जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. राष्ट्रवादीचे पुष्पा महाजन तर दुसरीकडून भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्यामध्ये लढत होती, मात्र पाटील यांनी यामध्ये विजय मिळवलाय. विजयानंतर शिवसैनिकांनी या ठिकाणी जल्लोष केला. पूर्वीपेक्षा मी यावेळेस काम करण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता फिल्टर पाण्याचा, तो सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि आता पुढचं पाऊल आमचं हे जातणार आहे की ते 10-15 दिवसावर जे पाणी मिळत आहे ते 5-6 दिवसावर किंवा 3 दिवसावर कसं आणावं ही आमची अपेक्षा असणार आहे. आणि जे झोपडपट्टी धारक आहे किंवा ज्यांना 8 नंबर नाही आहे, तर सगळ्यांना कंपल्शन करून एवढ्या महिन्याभराच्या आत जे अतिक्रमित एरियात राहतात त्यांना 8 नंबरचा दाखला देण्याचं काम येत्या काही दिवसामध्येच मी महिन्याभराच्या आत करणार.